मॉर्निंग स्टूडेंट्स, एस वाय बी कॉमचं सध्याचा आजचा आपला पहिला लेक्चर आहे बाळांनो. पहिल्यांदा मी तुम्हाला लोकांना एस वाय बी कॉमचं इंट्रोडक्शन करून देतो. एस वाय बी कॉममध्ये जे नॉर्मली क्लासेसमध्ये बाळांनो सब्जेक्ट घेतले जातात, तर त्याच्यामध्ये मेजॉरिटी के टी लागणारे सब्जेक्ट घेतले जातात. आणि अकाउंटचे तुमचे दोन सब्जेक्ट आहे, एक लॉ आहे आणि एक इकॉनॉमिक्स आहे. एफ वाय बी कॉमला तुम्हाला मॅथ्स होतं, तर ते मॅथ्स कमी झालं आहे आणि मॅथ्सच्या जागी तुम्हाला कोणता सब्जेक्ट आला बाळांनो, लॉचा सब्जेक्ट आला. तर मेजॉरिटी जर समजा बघायला गेलं ना, तर एस वाय बी कॉमच्या लॉच्या सब्जेक्टमध्ये के टी लागण्याचे जास्त चान्सेस असतात. मुलांना लॉ कळत नाही आणि लॉ कळत नाही त्याचं रिझन पण सांगतो. लॉची लँग्वेज जी आहे ती थोडीशी हाय लेवलला असते, थोडीशी काय जास्तच हाय लेवलला असते. मग मुलांचे काय होतात, लॉमध्ये थोडे थोडे प्रॉब्लेम व्हायला चालू होतात, कन्सेप्ट क्लिअरन्स होत नाही आणि त्याच्यामुळे लॉमध्ये केटाय लागतं. जसं तेरावीला कसं मॅथ्समध्ये केटाय लागतात, तसं चौदावीला लॉमध्ये केटाय लागण्याचे जास्त चान्सेस असतात. ॲज कम्पेअर टू इकोपेक्षा पण लॉमध्ये केटाय लागलेल्या जास्त स्टुडंट सापडतात. त्याचं रिझनच ते आहे. म्हणून मी तुम्हाला लोकांना ऑलमोस्ट बघायला गेलं तर लॉपासून एक प्रकारे लॉ आपण इझी करायचा. लॉपेक्षा सगळ्यात सोपा सब्जेक्ट कोणता नाही माझ्यासाठी तरी, आणि जर माझा इझी आहे तर ऑटोमॅटिकली तुमचा पण इझी होणार. सगळ्यात पहिल्यांदा मी माझं इंट्रोडक्शन करून देतो. मी देवेंद्र सर, माझं क्वालिफिकेशन आहे बी कॉम सी एस एल एल बी आणि मला टीचिंग फील्डमध्ये 12 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे बाळांनो. आणि मी तुम्हाला लोकांना लॉ शिकवणार आहे आणि इकॉनॉमिक्स शिकवणार आहे. आजपासून लॉचा फर्स्ट लेक्चर म्हणजे एस वाय बी कॉमचे फर्स्ट लेक्चर चालू होत आहे. तुम्हाला टाइम टेबल भेटेलच. वीकली तुमच्या लोकांचे 2 लेक्चर्स असणार आणि इकॉनॉमिक्सचे पण 2 लेक्चर असणार. ठीक आहे, ओके, चला आपण चालू करूया आजपासून. सगळ्यात पहिल्यांदा एस वाय बी कॉमचं लॉमध्ये लक्षात घ्या, ही तुमची थर्ड सेम आहे आणि त्या थर्ड सेममध्ये तुम्हाला इंडेक्स बघा कोणकोणते आहेत. हे इंडेक्स आहेत एकूण मिळून बघायला गेलं तर मॉडेल 1, मॉडेल 2 अँड मॉडेल 3, मॉडेल 4, मॉडेल 5, एकूण मिळून 5 मॉडेल आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये महत्त्वाचं मॉडेल आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 पार्ट 1, मॉडेल 2 इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872. बघा दोन्ही पण ऍक्ट एकच आहे. 1872 म्हणजे कधी, इंग्रज यायच्या अगोदर, तेव्हापासूनचा हा ऍक्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 स्पेशल कॉन्ट्रॅक्ट, हा पण त्याचाच कनेक्टेड पार्ट आहे. म्हणजे ऑलमोस्ट बघायला गेलं तर तुमच्या लोकांचं जे हाफ पोर्शन आहे ते पूर्णपणे इंडियन कॉन्ट्रॅक्ट वरती आहे. त्याच्यानंतर मॉडेल 4 सेल ऑफ गुड्स ऍक्ट 1930 अँड मॉडेल 5 द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 2015. हे तुम्हाला कदा 5 मॉडेल आहे. आता मेजॉरिटी चान्सेस आहे की पोर्शन कमी पण होऊ शकतं, नाही मी बोलत नाही, पण पोर्शन जर समजा कमी झालं तर कदाचित चौथा आणि 5वा मॉडेल काय करतील, कमी करतील. पण पहिले 3 मॉडेल तर कन्फर्म असणार मला त्याची गॅरंटी आहे. आणि हे भरपूर मोठं पोर्शन आहे. आणि नॉर्मली मी जे बुक वापरतो ते तुमच्या कॉलेजमध्ये जे बुक वापरतात लॉसाठी मेजॉरिटी कॉलेजमध्ये, त्याच बुकसाठी मी काय करतो प्रयत्न करतो आणि जेणेकरून तुम्हाला लोकांना शिकवायला मदत पडेल. ठीक आहे, ओके, पुढे जाऊया. ओके, बघा लॉ म्हणजे काय रे बाळांनो, लॉचा अर्थ काय. लॉ म्हणजे कायदा, रूल्स अँड रेग्युलेशन. आता लॉ ज्या टायमिंगला कायदा, रूल्स अँड रेग्युलेशन बनतात, हे कशासाठी बनतात की आता आपल्या समाजामध्ये लोक आहेत, ती लोक जी आहेत ती कायद्यानुसार वागायला पाहिजे आणि कायद्यानुसारच चालायला पाहिजे. आणि जर समजा तुम्ही कायदा पालन नाही करत असेल तर त्याच्यावरती पनिशमेंट व्हायला पाहिजे. विचार करा, जर समजा रूल्स नसते, रूल्स अँड रेग्युलेशन नसते, मग कोण पण कसा पण वागला असता. आता समजा इमॅजिन करा की मला जर समजा एखाद्या पर्सनचा राग आला, मला तुमचा किंवा कोणाचा दुसऱ्या पर्सनचा राग आला, रूल नाही आहे, मी कोयता घेतला असता आणि मारून टाकला असता त्याला, मग हे चुकीचं आहे ना. मग लॉ असायला पाहिजे, कायदा असायला पाहिजे आणि तो लॉ कायदा जो आहे तो सर्वांनी काय करायला पाहिजे बाळांनो, फॉलो करणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, मग आता बघा हे लॉ 2 प्रकारचे लॉ असतात. एक लॉ असतात ते क्रिमिनल लॉ वेगळे, ठीक आहे, सिव्हिल लॉ एक असतो, क्रिमिनल लॉ एक असतो. आपल्याला क्रिमिनल लॉ बघायचा नाही आहे, आपल्याला फक्त कोणता लॉ बघायचा आहे, बिझनेस लॉ. कोणता लॉ बघायचा बाळांनो, बिझनेस लॉ. म्हणजे ज्यावेळी तुम्ही लोक बिझनेस करणार, कुठे नोकरी करणार, कुठे जॉब करणार, त्या टायमिंगला हा लॉचा जो सब्जेक्ट आहे तो तुम्हाला कामाला येणार. अजून एक महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही लॉ शिकताय तेव्हा हे कन्सिडर करू नका की तुम्ही लॉयर बनलात. लॉ फक्त हा एक सब्जेक्ट आहे एवढा सर. मी ज्यावेळी 14वीला होतो ना त्यावेळी लॉ शिकलेलो, पण त्या टायमिंगला ना मी पप्पांना बोलायचो आता मी लॉयर बनलो, हे असं नाही आहे बाळांनो.
लॉयर बनायला एल एल बी साठी ऑलमोस्ट बघायला गेलं तर ह्याचं फक्त 10% पोर्शन इकडे, ठीक आहे. सो लॉ मध्ये आता आपण लॉ मध्ये आज टाइमपास न करता डायरेक्ट लॉचं पोर्शन सिरियसली मोठं आहे ॲज कम्पेअर टू अदर बुक्स किंवा अदर सब्जेक्टपेक्षा. सो आपण काय करू, क्वेश्चन काय करू, आज चालू करू. बघा लॉ मध्ये जर समजा पाहायला गेला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 आपण स्टार्ट करतोय. कोणता ऍक्ट मला सांगा बघूया, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 इंडियन, ठीक आहे. कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, करार असतो 1872 आणि हा इंडियाचा आहे. आता मी जे काय बोलतोय त्याच्याकडे नीट लक्ष द्या. मला तुम्हाला माहिती आहे पूर्ण जर समजा पाहायचं झालं तर ऑलमोस्ट प्रत्येक ठिकाणी कायदे वेगवेगळे आहेत. इंडियात कायदे वेगळे आहेत, फॉरेनमध्ये कायदे वेगळे. आता मी तुम्हाला इंटरेस्टिंग करू सांगतो कसं. तुम्हाला माहिती आहे स्वित्झर्लंडमध्ये, स्वित्झर्लंड माहिती आहे देश, अतिशय सुंदर देश, पूर्ण जगात ह्याच्यापेक्षा सुंदर देश नाही. कधी गेलात तर चिंगम खाऊन टाकू नका. जर चिंगम खाऊन टाकलं तुम्हाला 3 वर्षाची शिक्षा आहे. कधी कधी जर घाण टाकली, कचरा केला तर 7 वर्षाची पण शिक्षा आहे. मग तो तिकडचा रूल आहे. काय काय ठिकाणी सौदी अरेबियाला असं आहे की तुम्ही चोरी करताना पकडला गेला तुमचे हात कापतात, हात पूर्णपणे कापून टाकतात कायमस्वरूपी एकदा पण. मग काय काय रूल्स कसे स्ट्रिक्ट आहेत. तर त्याच्यानंतर अजून 2-3 कंट्री अशा आहेत की जिकडे ब्लू जीन्स अलाव नाही आहे, ठीक आहे. भरपूर सारे कंट्री आहे, म्हणजे अफगाणिस्तान, तालिबानमध्ये असं पण आहे की मुलींनी फोन उचलू नये. जर मुलींनी फोन उचलला तर मग ते लोक काय करतात, घरात घुसून बंदूक डायरेक्ट एन्काउंटर असं करतात. मग आता हे कसं पार्शालिटीवाले रूल आहे. माझा पॉईंट फक्त एवढा आहे, प्रत्येक ठिकाणी रूल्स वेगवेगळे असतात, प्रत्येक पूर्ण वर्ल्ड मध्ये रूल्स वेगवेगळे असतात आणि त्याच्यानुसारच आपल्याला काय करावं लागतं, जावं लागतं. ही तुम्हाला पृथ्वी दिसते, बघा ऑल ओव्हर द वर्ल्ड कायदा आहे. कायदा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असू शकतो आणि त्याच्यानुसारच आपल्याला जावं लागतं. जिकडे जाणार तिकडचं तुम्हाला काम करावं लागतं. म्हणजे आता एक्झाम्पल, जर समजा मी बोललो की एका ठिकाणी चिंगम खाऊन फेकणं हा कायद्याने गुन्हा आहे, तर मग तिकडे चिंगम खाऊन फेकायचं नाही. ऑस्ट्रेलियामध्ये, ऑस्ट्रेलिया माहिती आहे ना कंट्री, ऑस्ट्रेलिया रिकी पॉन्टिंग क्रिकेटर, हा त्या कंट्रीमध्ये कसं आहे माहिती आहे काय, त्या कंट्रीमध्ये असं आहे की तुम्ही कपडे सुकत बाहेर घालू शकत नाही. बाहेर कपडे सुकत घातले तर तुम्हाला पोलीसवाले येणार, एकदा अनाऊन्स करणार, आणि जरी कपडे काढले नाही बाहेर सुकत घातलेले तर तुम्हाला डायरेक्ट फाईन मारणार 20,000-40,000. आता त्यांना असं वाटतं की कपडे बाहेर सुकत घातल्याने देशाची सुंदरता खराब होते. आणि इंडियामध्ये बघा, इंडियामध्ये तर बाहेरच कपडे सुकत घातलेले असतात. तर इंडियामध्ये तेवढा लॉ स्ट्रिक्ट नाही आहे. प्रत्येक ठिकाणी लॉचं वेगवेगळं क्रायटेरिया आहे, मग त्याच्यानुसारच जावं लागतं. मग ऑल ओव्हर द इंडिया आता काय काय ठिकाणी रेपसाठी पण वेगवेगळी शिक्षा, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या शिक्षा असतात, मग त्याच्यानुसार राहतं. आता आपल्या इकडे शिक्षा 10 वर्ष आहे, 14 वर्ष आहे, 12 वर्ष आहे, मग त्याच्यानुसार जावं लागतं. सगळ्यांना लक्षात आलं. मग इंडियामध्ये काय काय आहे बघूया. एक मिनिट हा, मी पहिला ते क्लिअर करतो. ओके चला स्टार्ट करूया. आजच्या आपल्या क्वेश्चनचं नाव असते आहे एसेन्शियल ऑफ व्हॅलिड प्रपोजल. ए बायानो, प्रपोजल म्हणजे काय. आता हे जे शिकवतोय ना मी इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मधून शिकवतो. कुठून शिकवतोय बघा, पाठीमागे गेलो. इंडियन कॉन्ट्रॅक्ट हा ऍक्ट दिसतो तुम्हाला खरं स्क्रीनवरती, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. आता इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट म्हणजे काय, दोन लोक भेटतात, एक कॉन्ट्रॅक्ट करतात, एक ऍग्रीमेंट करतात, करार करतात. त्याच्यामध्ये एक पर्सन प्रपोजल देतो, दुसरा पर्सन काय करतो, ऍक्सेप्ट करतो. ते ऍक्सेप्टन्स झालं त्याला बोलतात प्रॉमिस. त्याला काय बोलतात, प्रॉमिस. आणि त्यालाच काय बोलतात, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. मग ते कागदावरती आलं, मग तुमच्या लोकांचा काय झाला, कॉन्ट्रॅक्ट झाला. एक एक्झाम्पल देऊ सांगतो. माझी स्वतःची एक रूम आहे, ती समजा मी रेंटवरती दिली 11 महिन्यासाठी एखाद्या पर्सनला. मग त्याच्यामध्ये तो भाडोत्री झाला, ठीक आहे, मी ओनर झालो. तर मी त्याच्याकडून लिहून घेणार की 11 महिन्यासाठी एवढं एवढं भाडं पर मंथ द्यायचं, त्याच्यासाठी मी डिपॉझिट काहीतरी घेणार. मग त्यालाच बोलतात काय बोलतात, त्याला बाळानो इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 म्हणजे कायद्यानुसार, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 नुसार, त्याच्यानुसार आपला ऍग्रीमेंट बसतो, कॉन्ट्रॅक्ट बसतो, ठीक आहे. पुढे जाऊया आपण. ओके, आजचा आपला क्वेश्चन आहे एसेन्शियल फॉर व्हॅलिड प्रपोजल म्हणजे काय. प्रपोजल म्हणजे काय रे, मला सांगा प्रपोजल म्हणजे काय, सांगा बघूया. प्रपोजल म्हणजे एक प्रॉपर्टी विकण्यासाठी तुम्ही दुसऱ्याला एखाद्याला प्रपोजल देताय, स्वतःची प्रॉपर्टी परचेस करण्यासाठी, तर त्याला बोलतात प्रपोजल.
मग ते ऍक्सेप्ट पण होऊ शकतं, नाही पण होऊ शकतं. मला माहिती आहे तुमच्या डोक्यात काय आलं असणार. प्रपोजल म्हणजे काय, जो प्रपोज मुलगा मुलीला करतो ते प्रपोजल. आता ते पण आपण एक काम करू, इझी वे ने इकडे आपण करेक्ट करण्याचा प्रयत्न करू, कारण तुम्हा लोकांना ते पटकन कळेल. ठीक आहे, सो बघा काय सांगितलं तिकडे प्रपोजलचं. ऑफर, ऑफर म्हणजे काय, प्रपोजल. ठीक आहे, ऑफर नेहमी कशी असायला पाहिजे बाळांनो, ऑफर इज ऑलवेज इन द फॉर्म ऑफ रिक्वेस्ट. म्हणजे ज्यावेळी एखादा पर्सन प्रपोजल करतोय, मुलगा एखाद्या मुलीला प्रपोज करतोय, ऑफर देतोय की तू लाईफ टाईम माझी होशील का, किंवा जे काय प्रपोजल, त्या टायमिंगला रिक्वेस्ट असायला पाहिजे. समजलं काय, चाकू घेऊन ए तुम्हाला हा बोल असं बोलले तर चालेल का रे, नाही चुकीचं. समजलं काय, मग प्रपोजल कसं असायला पाहिजे, रिक्वेस्ट मध्ये असायला पाहिजे. बघा तिकडे द प्रपोजर कॅन नॉट डिक्टेट. डिक्टेट म्हणजे कळलं, ओरडू शकत नाही. प्रपोजर डिक्टेट करू शकत नाही, जबरदस्ती करू शकत नाही. प्रपोजल इज ऑलवेज इन द फॉर्म ऑफ रिक्वेस्ट. प्रपोजल कोणत्या याच्यामध्ये असतं, रिक्वेस्टच्या फॉर्म मध्ये असतं. सगळ्यांच्या लक्षात आलं, ओके. बघा हे बोलतात प्रपोजल. तुम्हाला समजण्यासाठी मी ही इमेज घेतली आहे, आता हे इमेज इम्पॉर्टंट नाही आहे, हे फक्त आहे. आता हा जो पर्सन आहे तो त्या मुलीला प्रपोज करतोय, तर रिक्वेस्ट मध्ये. ठीक आहे, असा प्रपोजल करून चालेल का, हे दिसतंय तुम्हाला लोकांना, हे असं प्रपोजल कंपल्सरी तू होच बोल म्हणून, हे असं बोलून चालेल का, नाही. ही काय झाली, जोर जबरदस्ती झाली, तर हे रॉंग आहे. हे जे दिसतंय तुम्हाला लोकांना, हे पहिलं वालं राईट आहे आणि हे सेकंड वालं काय रॉंग आहे. सो नेहमी लक्षात ठेवा, ऑफर म्हणजेच प्रपोजल. प्रपोजल कसं असायला पाहिजे, इज ऑलवेज इन द फॉर्म ऑफ, कशाच्या स्वरूपात असायला पाहिजे बाळांनो, रिक्वेस्टच्या फॉर्म मध्ये असायला पाहिजे, रिक्वेस्ट असायला पाहिजे. पहिला पॉईंट कळला का, पहिला पॉईंट कळला, ऑफर इज ऑलवेज इन द फॉर्म ऑफ रिक्वेस्ट. सेकंड वाला पॉईंट, लीगल रिलेशन. जेव्हा आपण एखाद्या पर्सनला प्रपोजल देतो, ऑफर देतो, त्या टायमिंगला लीगल रिलेशन असणं महत्वाचं. बघा ऑफर, इंटेंट, इंटेंट म्हणजे तुमचा हेतू असायला पाहिजे टू क्रिएट केपेबल ऑफ लीगल रिलेशन. म्हणजे आता एक एक्झाम्पल देऊ शकतो, जर समजा एखादा पर्सन एखाद्या मुलीला प्रपोज करतोय, तर त्याच्या डोक्यामध्ये किंवा त्या मुलीच्या डोक्यामध्ये हो बोलताना एक ही क्लिअर कट इंटेंशन असायला पाहिजे की ते लग्नासाठी आहे. लग्न झालं मग ते कोणतं रिलेशन झालं, लीगल रिलेशन झालं. ठीक आहे, सो ऑफर मध्ये इंटेन्शन असायला पाहिजे की पुढे जाऊन फ्युचर मध्ये तो लीगल रिलेशन करणार आहे, आणि दोघांचं पण देअर मस्ट बी कॉमन इंटेन्शन असायला पाहिजे ऑन द पार्ट ऑफ द प्रपोजर आणि ऍक्सेप्टर. म्हणजे दोघांना माहिती असायला पाहिजे, नाहीतर भरपूर वेळा काय करतात, मुलं बिचारी प्रपोज करतात, मुली बोलतात की ऑलमोस्ट माझ्या माइंडमध्ये तसं काय नाहीये, आम्ही बाबा फ्रेंड आहोत, ते फ्रेंड आपणच चांगले, मी फ्रेंडच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने तुला बघत होती, मी त्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने कधी बघितलंच नाही. मग हे काय झालं, दोघांचं इंटेन्शन वेगवेगळं झालं. तो वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने बघत होता, ती वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने बघत होती. मग ते होऊ शकतं का, होऊ शकत नाही. दोघांचं इंटेन्शन एकच असायला पाहिजे, कशासाठी, लॉंग टाईमसाठी. मग बघा लिहिलंय तिकडे, सो इट इज कॉमन इंटेन्शन असायला पाहिजे प्रपोजरचं, प्रपोज जो करतो, आणि ऍक्सेप्ट, ऍक्सेप्ट जी मुलगी ऍक्सेप्ट करते, आणि फ्युचरमध्ये ते लोक लीगल रिलेशनसाठी जायला पाहिजे, जेणेकरून राईट्स टू लीगल ऑब्लिगेशन. आता भरपूर सारे मी कपल असे पण पाहिले जे लोक स्कूलपासून एकमेकाचे चांगले मित्र होते, त्या लोकांनी प्रपोज केला, ऍक्सेप्ट पण केला, कॉलेज लाईफ झाली, जॉब झाला, आणि त्यांनी पुढे जाऊन 10-14-15 वर्षाच्या रिलेशननंतर लग्न पण केलं. आता ज्यांनी लग्न केलं मग ते काय झाले, लीगल रिलेशन, लीगल ऑब्लिगेशन झाले, आणि त्याच्यासाठी प्रॉमिस महत्वाचं आहे. प्रॉमिस विदाउट क्रिएटिंग एनी लीगल रिलेशन डज नॉट कॉन्स्टिट्यूट अ कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे जेव्हा आपण प्रॉमिस करतो विदाउट क्रिएटिंग एनी लीगल रिलेशन, मग ते कॉन्ट्रॅक्ट होत नाही. मग आता मला जरा सांगा, जर एखाद्या मुलाने प्रपोज केला आणि तो बोलला की मी लग्न करू शकत नाही, मग ते कुठे ना कुठे चुकीचं आहे, मग ते लीगल रिलेशन नाही झालं. लक्षात आलं का. मग बघा लिहिलंय, एक एक्झाम्पल सांगतो, एक एक्झाम्पल तुम्हाला काय सांगतो. समजा इमॅजिन करा, एक पर्सन, एक मुलगा आहे, ठीक आहे, त्याने आपल्याच क्लासमधल्या एका मैत्रिणीला असंच बोलला की एक काम कर, मेसेज केला की आपण एक काम करूया, मी प्रपोज केलं त्याने, आणि आपण एक काम करूया, आपण डिनरला जाऊया. ठीक आहे, ती बोलली बघू, ती मुलगी काय बोलली, बघू म्हणून. ठीक आहे, बघू मी ट्राय करते. त्याने प्लेस पाठवलं, रात्री 8 वाजता एका हॉटेलमध्ये तो बसला आणि तिची वेट करतोय. ठीक आहे, आता तिची वेट करतोय, ती आलीच नाही. तो फोन करतोय बिचारा, फोनवरती फोन, तिने फोन काय करून ठेवला, स्विच ऑफ करून ठेवला.
ठीक आहे, आता येईल आता येईल, किंवा फोन उचलतच नाही. आता मला सांगा, मग ऑब्विसली हॉटेलमध्ये बसून काय करणार तो मुलगा बिचारा, ए पर्सन. मग त्या ए पर्सनने जेवण मागवलं, खाल्लं, एकटाच एकट्यानेच खाल्लं, 2 तास झाले कोण आलं नाही. 2 तासानंतर बिल जे झालं ते 500 रुपये झालं किंवा 1000 रुपये झालं. जे बिल जे झालं 1000 रुपये, आता तो काय बोलतो माहितीये काय, तो बोलतो कोर्टात केस करतोय डायरेक्ट. कोर्टात काय केस करतोय, की त्या बिलचे अर्धे पैसे भरायला पाहिजे. कोणी भरायला पाहिजे, त्या मुलीने भरायला पाहिजे. आता मला सांगा, ती मुलगी भरणार का रे? नाही भरणार. ती आली नाही म्हणून नाही, त्यांचं काही लिगल रिलेशन नव्हतं ना, कंपल्सरी थोडी होतं की यायलाच पाहिजे, समजलं का? मग त्यांचं लिगल रिलेशन नाहीये, मग कोर्टात केस फाईल करू शकत नाही. बघा तिकडे एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल वरून काय. ए इन्व्हायटेड बी फॉर डिनर, ठीक आहे, म्हणजे ए ने इन्व्हाइट केलं बीला, कशासाठी बाळांनो, डिनरसाठी. आणि बी फेलियर टू अटेंड, म्हणजे बी ने अटेंड नाही केलं, बी फेल झाला टू अटेंड. ए ने डायरेक्ट सूट फाईल केला. सूट म्हणजे काय? तो सूट नाही, लक्षात ठेव, सूट म्हणजे केस. सूट म्हणजे काय? केस. त्याने केस फाईल केला तिच्या विरुद्ध. त्याला अजून एक शब्द लक्षात ठेव, सू. आय विल सू यू फॉर दिस, असं ऐकलं असेल तुम्ही लोकांनी पिक्चरमध्ये. ऍक्च्युली कसं म्हणतो, लॉ जर शिकायचं असेल ना, तुम्हाला पिक्चर महत्वाचे आहेत. माझे एक्झाम्पल पिक्चर वरूनच जास्त असणार. मग त्याच्यामध्ये बघा, ए ने काय केला, फाईल केला सूट अगेन्स्ट कोणाविरुद्ध, बी विरुद्ध. कशासाठी सूट केला? ती आली नाही म्हणून नाही केला. फॉर द प्राइज ऑफ नॉन कन्झ्युम फूड, जो फूड तिने खाल्लेलाच नाही आहे, त्याच्यासाठी त्याने काय केला, केस फाईल केला. अँड इट वॉज हेल्ड दॅट एचा जो सूट आहे तो डिसमिस होणार. का डिसमिस होणार? तो घेणारच नाही, बिकॉज द इन्व्हिटेशन जे दिलेलं ए ने बी ला, त्याच्यामध्ये कोणतंही लीगल रिलेशन नव्हतं. बाळांनो, तुमच्यामध्ये कसं असायला पाहिजे, लीगल रिलेशन असायला पाहिजे, तर तुम्ही केस फाईल करू शकता. पण ह्याच्यामध्ये, या एक्झाम्पलमध्ये एक्झाम्पल काय आलं, लक्षात आलं? बघा आता हे काय झालं, हे लग्नाचं काय झालं, लीगल रिलेशन झालं, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये केस फाईल करू शकतो आपण. पण ह्याच्यामध्ये आता जर समजा दुसऱ्या पर्सनला बोलवत होता आणि दुसरा पर्सन आलाच नाही, मग त्या टायमिंगला तुम्ही त्याच्यावरती केस फाईल केला, तर ते मला सांगा लीगल रिलेशन आहे का? नाही. सो एक्झाम्पल महत्वाचं. एक्झाम्पल काय आलं, लक्षात आलं. आणि लॉ मध्ये नेहमी लक्षात ठेवा, एवढं मोठं मोठं असणार, एवढं मोठं मोठं एक्सप्लेनेशन, त्याचं लाईन एवढीशी असणार, म्हणजे त्याचं मिनिंग घुमवून फिरवून घुमवून फिरवून तेच एक सांगणार, लक्षात घ्या. मग घाबरून जायचं नाही. लॉ मध्ये कसं आहे, कन्सेप्ट समजून घ्यायच्या. जर कन्सेप्ट समजल्या ना, तर तुम्हाला बाकी सर्व कळलं. जर कन्सेप्ट नाही कळलं, तर तुमचा प्रॉब्लेम होणार. सो ह्याच्यामध्ये कसं असायला पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट करताना लीगल रिलेशन असायला पाहिजे. पहिला पॉईंट कळला, ऑफर इज ऑलवेज इन द फॉर्म ऑफ रिक्वेस्ट. सेकंड वाला पॉईंट कोणता आहे, तुमच्यामध्ये कसं असायला पाहिजे, ऑफर करताना लीगल रिलेशन असणं महत्वाचं आहे. बाळांनो, नेक्स्ट जाऊ. नेक्स्ट, ऑफर ज्यावेळी एखाद्या पर्सनला देतो त्यावेळी ती फिक्स असायला पाहिजे. डेफिनेट म्हणजे ज्या पर्सनला प्रपोज करतोय तो एक फिक्स पर्सन असायला पाहिजे. काही पण ऑफर असता कामा, अनएम्बिजियस म्हणजे लिव्ह, लक्षात ठेवा. काही पण, काही पण इमॅजिनरी ऑफर असता कामा नये. आणि ऑफर कोणाला आपण करतो, एक सर्टन पर्सनलाच ऑफर करतो. आता पहिला ती एक्सप्लेनेशन समजा, मग कळेल. जरा समर करा, एक्झाम्पल येईल कुठे ना कुठे. बघा लिहिलंय, इफ द टर्म ऑफ एन ऑफर आर वॅग्यू, वॅग्यू म्हणजे फालतू, टर्म ऑफर वॅग्यू असेल, इट ऍक्सेप्टन्स कॅनॉट क्रिएट एनी कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशनशिप. म्हणजे काय पण एखाद्या पर्सनने ऑफर केली असेल, तर मग त्या टायमिंगला कुठे ना कुठे ती ऑफर काय होते, ऍक्सेप्टन्स त्याचं चुकीचं आहे. एक एक्झाम्पल, एक्झाम्पल बघा, जी मुलगी दिसते तुम्हाला, आता दिसली ती, हां, ती मुलगी दिसली, त्या मुलीने एका मुलाला असं सांगितलं की जर समजा, आता त्या मुलाने बिचाराने प्रपोज केलेला, ठीक आहे, ऑफर केलेली, आता तिने 2 वर्षानंतर त्याला काय ऑफर केलं माहितीये, तू एक काम कर, तू 5 करोड रुपये कमव किंवा स्वतःचं घर घे, किंवा तुला जर समजा पेमेंट दर महिन्याला 50,000 रुपये पेमेंट असेल, तर मग त्या टायमिंगला मी ऑफर ऍक्सेप्ट करेन. मग तो बिचारा कन्फ्यूज की 50,000 असेल तरच ऑफर ती ऍक्सेप्ट करणार, म्हणजे जे प्रपोज आहे, मी तुला हो बोलेल, मग आपण लग्न करूया, असं जर समजा बोललं तर ते चुकीचं आहे. मग हे काय पण आहे, म्हणजे त्याला शर्त लावते ती, एक प्रकारची कंडिशन लावते. किंवा जर समजा तू माझ्यासाठी सूरज चांद तारे तोडून घेऊन ये, तर मी ऍक्सेप्ट करेन. तू 5व्या मजल्यावरती उडी मार आणि जर वाचलास, तर मी तुला हो बोलेल. मग आता मला सांगा, हे चुकीचं आहे की नाही? मग बघा, ही मुलगी आहे, ठीक आहे, ही बिचारायला काय करते, कन्फ्यूज करते की काय करू आणि काय नाही.
मग ते कुठे ना कुठे रॉंग आहे. आणि त्याला कन्फ्यूज विचारायला करताय, त्याला हे इन्व्हिटेशन देत आहे की जर तू पाचव्या मजल्यावर उडी मारली आणि तू जिवंत राहिला किंवा दुसऱ्या मजल्यावर उडी मारली हे माझ्यासाठी केलं तर मी तुझ्यासोबत डिनरला येईल. मग ते ऑफर कसं आहे चुकीचं लक्षात आलं. मग टर्म ऑफर कसं असायला फिक्स असायला पाहिजे. काही पण ऑफर कोणाला पण देता कामा नये, सर्टन पर्सनलाच ऑफर द्यायला पाहिजे. लक्षात आलं का. एक अजून एक एक्झाम्पल सांगतो. एक दोनदा असं होतं बघा, एखादा पर्सन 10वीला पास झाला 40%, किती 40%, तर त्याने वडिलांकडे मोबाईल मागितला. वडील काय बोलले, तू 12वीला जा ठीक आहे, 12वीला तू 90% काढ तर मी तुला काय करेन मोबाईल दे पाहिजे तो. आता त्याला माहिती आहे माझे 40% आले, 40% वरून डायरेक्ट 90% कसे काय येतील मला सांगा बघूया. मग तो काय विचार करतो, मग तो विचार करतो ही काय पण ऑफर आहे. मग ऑफर कशी असायला पाहिजे, फिक्स असायला पाहिजे, अनएम्बिजियस म्हणजे काय पण असता कामा नये, कारण त्याच्या कॅपेबिलिटीच्या वरती झाली ना ती ऑफर. मग त्याला असं सांगा, तो पप्पांना मस्का लावतो, पप्पा 90 कुठे, 60 बोला, 70 बोला, मी प्रयत्न करतो पण काही पण 90 डायरेक्ट, 40 वरून 90, मग ते चुकीचे आहे. मग ऑफर कशी असायला पाहिजे, फिक्स, काही पण ऑफर असता का म्हणे, आणि ते त्या पर्सनला पॉसिबल असायला पाहिजे. कळलं पॉईंटची हेडिंग, मला माहिती आहे मोठी आहे पण काय करणार, ऑप्शन नाही आहे. सो टर्म ऑफ ऑफर मस्ट बी कसं असायला पाहिजे, डेफिनेट, अनएम्बिजियस असता का म्हणे, सर्टन असणं महत्वाचं आहे. नेक्स्ट नेक्स्ट वाला पॉइंट आहे, ज्यावेळी ऑफर आपण करतो त्यावेळी एक स्पेसिफिक असू शकते किंवा जनरल ऑफर पण असू शकते. आता याचा अर्थ काय सांगतो बघा. काय जनरल ऑफर इज ओपन टू द वर्ल्ड ऍट अ लार्ज, म्हणजे जनरल ऑफर कशी असते बाळांनो, ती ओपन असते टू वर्ल्ड ऍट अ लार्ज, म्हणजे लार्ज लोकांना ओपन असते. बट स्पेसिफिक ऑफर कशी असते, एक फिक्स पर्सनला असते. एक एक्झाम्पल देऊ सांगतो. समजा पकडून चला एखाद्या पर्सनचा मुलगा हरवला ठीक आहे, आणि त्याने काय केलं, लापता, मिसिंग, मिसिंग माहिती आहे ना, ते पोस्टर असतात, ते पोस्टर छापले आणि ते पोस्टर चिपकवले एखाद्या ठिकाणी, चिपकवले पोस्टर ठीक आहे. आता ते पोस्टर चिपकवलं आणि तिकडे प्राइज लिहिलं की जो कोण त्या मुलाला शोधून काढेल त्याला 1,00,000 रुपयाचं इनाम भेटेल. आता जो कोण म्हणजे कळलं का, जो कोण शोधून आणेल, मग ती जनरल ऑफर झाली. लक्षात आलं. आणि स्पेसिफिक म्हणजे तोच मुलगा पाहिजे, दुसरा कोणता मुलगा नाही पाहिजे. बघा आता हा बघा, वर्ल्ड मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल, आता हा दाऊद, हा कोणाला ज्याला भेटेल त्याला गव्हर्नमेंट काय करेल, इनाम देईल. मग ही काय झाली, स्पेसिफिक. ह्याच्यासारखा डुप्लिकेट जर समजा दाऊद कोण आणला तर चालेल का, नाही चालणार. मग ही ऑफर काय झाली, स्पेसिफिक झाली. आणि जनरल ऑफर म्हणजे कोणती वाली, आठवा, हे बघा, मिसिंग, वॉन्टेड, एक पर्सन पाहिजे, मिसिंग झालाय, किती रुपीज, त्याला रिवॉर्ड भेटणार किती, 1,00,000 रुपीज. मग ही कशी ऑफर झाली, जनरल. मग आता हे स्पेसिफिक म्हणजे दाऊदच पाहिजे, दुसरा कोणी डुप्लिकेट नाही पाहिजे. आणि जनरल ऑफर म्हणजे काय पाहतो, ज्याच्यामध्ये ही पब्लिकसाठी जनरल ऑफर आहे, त्याच्यामध्ये पब्लिकसाठी हे लोक काय करतात, जनरल ऑफरने कव्हर करतात. समजलं. द ऑफर मे बी स्पेसिफिक पण असू शकते आणि जनरल पण असू शकते. नेक्स्ट वन आपण, द ऑफर कॅन बी एक्सप्रेस, म्हणजे काय, ऑफर जी असते ती एक्सप्रेस केली जाऊ शकते. आता बघा इकडे ऑर जिकडे जिकडे लॉ मध्ये लक्षात ठेवा, मुद्दाहून हे लोकांना सेंटेन्स वाढवण्याचं काम करतात. जिकडे जिकडे ऑर येईल, और म्हणजे काय, हे नाही तर ते, ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, हे तरी घ्यायचं आहे नाही तर ते तरी घ्यायचं आहे. मग बघा काय लिहिलं, ऑफर कॅन बी एक्सप्रेस, म्हणजे ऑफर कशी असते, एक्सप्रेस असते. आणि इम्प्लाय, इम्प्लाय म्हणजे काय, इम्प्लाय म्हणजे लागू होणे, लागू होणे म्हणजे काय, त्या पर्सनला लागू होते फ्रॉम द सर्कमस्टान्सेस. म्हणजे बघूया आता एक्झाम्पल कळेल. पुढे बघा, एक्सप्रेस ऑफर मीन्स एकतर तुम्हाला ओरली तरी सांगतात किंवा रायटिंग मध्ये तरी सांगतात, आणि इम्प्लाय ऑफर देतात आणि ती सगळ्यांना अंडरस्टूड करायला पाहिजे, बिहेवियर ऑफ द पार्टी टू द कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करताना तुम्हाला कंपल्सरी सांगायला पाहिजे. एक एक्झाम्पल देऊन सांगतो, तुम्हाला एक्झाम्पल शिवाय नाही कळणार. माझा स्वतःचा रूम आहे किंवा माझा स्वतःचा फ्लॅट आहे, तो मी भाड्याने दिला. माझी शर्त अशी होती फक्त, जो पर्सन जो आहे तो पर्सन मॅरिड असायला पाहिजे, आणि तो पर्सन कसा असायला पाहिजे, ड्रिंक करता कामा नये किंवा सिगरेट स्मोकिंग करता कामा नये. ही माझी काय होती, सर्टन सर्कमस्टान्सेस होती. मग त्यावेळी मी कॉन्ट्रॅक्ट करतानाच त्या पर्सनला सांगणार की हे तुझं बिहेवियर असायला पाहिजे. ॲज सून ॲज, एक्झाम्पल अजून एक आहे बघा, ॲज सून ॲज पर्सन ज्यावेळी परचेस करतो तिकीट ऑफ रेल्वे, तुम्ही बघा तिकीट रेल्वेचं परचेस करता,
त्यावेळी तुम्ही रेल्वेची ऑफर ऍक्सेप्ट करता असं के कन्सिडर केलं होतं टू कॅरी पॅसेंजर फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. एक्झाम्पल बघा, हे दिसतं तुम्हाला लोकांना तिकीट मालाड टू चर्च गेट, दिसतं तुम्हाला लोकांना मालाड टू चर्च गेट तिकीट आहे ना. मग आता मला सांगा, तुम्ही रिटर्न बॅक तिकीटचं समजा असेल तर तुम्ही मालाडच्या पुढे जाऊ शकता का रे? चर्च गेटच्या तर पुढे काही येणार नाही, मालाडच्या पुढे जाऊ शकता का? बोरवली वगैरे नाही जाऊ शकत. काय काय लोक बोलतात, एक स्टेशन सर पुढे चालतं ना, असं नसतं बाळानो. एक स्टेशन पुढे नाही चालत, टीसीने पकडलं बोरवलीला तर तो तुमच्यावरती फाईन मारणार. कारण हे तुम्हाला समजण्यासारखं आहे की मालाड टू चर्च गेट. आणि माहिती आहे ना, जर्नी पुढच्या म्हणजे रिटर्न जे तिकीट असतं ते रिटर्न तिकीट कधीपर्यंत व्हॅलिड असतं हे भरपूर लोकांना माहीत असेल. रिटर्न तिकीट नेक्स्ट डे 12 वाजेपर्यंत व्हॅलिड आहे. मस्त नेहमी बघा लिहिलंय तिकडे. आता हे जे तिकीट होतं ते कधीच होतं बाळांनो? इकडे तिकीटची तारीख लिहिलेली आहे का? हो, तारीख लिहिलेली आहे. 6 तारखेचं होतं, 6 जूनचं होतं. आणि रिटर्न तिकीट कधीपर्यंत व्हॅलिड आहे? 8 जून. ऍक्च्युली हा फ्रायडे असणार. जर फ्रायडे सॅटर्डे संडे आला ना, किंवा सॅटर्डे आला ना, हा सॅटर्डे असणार. सॅटर्डे आला तर मंडेपर्यंत तिकीट व्हॅलिड असतं, म्हणजे तिकडे 2 दिवस दिले जातात. मग ही ऑफर तुम्हाला समजायला पाहिजे. आता काय काय लोक काय करतील, मंगळवारी येतील रिटर्न बॅक, मग तेव्हा हे तिकीट चालेल का? नाही चालणार. रिटर्न बॅक कधी यायचं आहे तुम्हाला? त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी, समजलं का? मग 3-4 दिवसानंतर रिटर्न बॅक हे तिकीट चालेल का? नाही चालणार. मग हे तुम्हाला समजायला पाहिजे. तिकडे लिहिलेलं आहे एवढ्या तारखेपर्यंत मीटिंग व्हॅलिड. किंवा अजून एक एक्झाम्पल सांगतो, तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाता. आता जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जाता ना, त्यावेळी तुम्ही लोक मेनू कार्ड बघता, बरोबर आहे? आणि तुम्ही लोक कोणतं तरी फूड मागवता. आता जेव्हा फूड मागवता त्यावेळी तो पहिले पैसे नाही मागत तुमच्याकडे. पहिले पैसे मागतो का? नाही. तो पहिल्या काय करतो सांगा बघूया. तो पहिल्या तुम्हाला सर्व्हिस देतो आणि त्याच्यानंतर बिल देतो. एखादा पर्सन बोलला नो मनी, पैसे नाही, मग तुम्हाला ऑब्व्हियसली भांडी घासायला लावणार तो. सो कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जाताना तुम्ही फूड घेताय तर ते लोक समजून चालतात की या पर्सनकडे इम्प्लॉय आहे. इम्प्लॉय म्हणजे समजून चालणे, तुम्हाला लागू होतं की तुम्हाला ते पैसे काय करायचे, पे करायचे. आता प्रत्येक हॉटेलमध्ये रेट सेम असतात का? नाही, वेगवेगळे असतात. म्हणून तर तुमच्या हातात मेनू कार्ड दिलं, मग मेनू कार्डवरती तुम्ही काय ऑलमोस्ट लेफ्ट साईडला नाही बघा, तुम्ही राईट साईडला बघता. राईट साईडला बघून काय बघता? प्राईज बघता. ते लक्षात आलं का? मग कुठे ना कुठे हे कन्झ्युम फूड करताना हे महत्वाचा पार्ट पडतो. तुम्हाला प्रॉमिस करता तुम्ही की आम्ही तुम्हाला काय करता पे करा. आता हा पर्सन दिसतोय हा आपल्या वाईफला घेऊन गेलाय, मग त्या टाइम किंवा गर्लफ्रेंडला घेऊन गेलाय, तर मग त्या टाइमला तो वेटर जो आहे तो एक्सपेक्ट करतो की तो पर्सन काय करणार, पे करणार. लक्षात आलं? एक्झाम्पल किती दिले? 2 दिल्या. रेल्वेचा एक एक्झाम्पल दिला, नीट बघा. रेल्वेचा एक्झाम्पल, मग हे तुम्हाला समजायला पाहिजे की एक्सप्रेस असतो ऑफर नेहमी कशामध्ये असतो बाळांनो? एक्सप्रेसमध्ये असतो. नेक्स्ट पुढे जाऊया. ओके, किती पॉईंट झाले बाळांनो? 5 पॉईंट झाले. किती पॉईंट झाले? 5. मग तुम्ही सर मला काय काय मुलं बोलतील की सर एवढं पण केलं तरी चालेल का? हो चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ऑर आहे ना, या दोघांपैकी एक लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट वाला पार्ट, नेक्स्ट वाला पार्ट बघा. ऑफर मस्ट बी कम्युनिकेटेड, म्हणजे जेव्हा आपण ऑफर टाकतो त्या टायमिंगला ते ऑफर काय व्हायला पाहिजे? तुमच्यापर्यंत कम्युनिकेट व्हायला पाहिजे. तुम्हाला ती ऑफर माहिती असायला पाहिजे. म्हणजे कसं असतं माहिती आहे, एखादा पर्सन ऑफर सांगतोय आणि दुसरा पर्सन जो ऍक्सेप्ट करतोय त्याला ती ऑफर पोचायला पाहिजे, कम्युनिकेट व्हायला पाहिजे. बघा तिकडे काय लिहिलंय, वेन देअर इज नो कम्युनिकेशन दॅट मीन्स देअर इज नो ऑफर ॲट ऑल. म्हणजे कम्युनिकेशन जेव्हा नसेल त्यावेळी कोणतीच ऑफर नसणार. सो कम्युनिकेशन हे इम्पॉर्टंट लिंक बिटवीन कशामध्ये असतं? प्रपोजल आणि ऍक्सेप्टर, ठीक आहे? आणि ऑफर विच इज मेड रिक्वायर टू बी कम्युनिकेट टू द ऍक्सेप्टर, म्हणजे बरोबर आहे, त्या पर्सनच्या डोक्यामध्ये जायला पाहिजे आणि ऍक्सेप्टन्स पण त्याच्यानुसार व्हायला पाहिजे. एक एक्झाम्पल देऊन सांगतो तुम्हाला. एक्झाम्पल पहिले समजून घ्या, ती केस आहे. समजा इमॅजिन करा, एक पर्सन असा केस झालेला कोर्टामध्ये, एक पर्सन आहे त्याचा नातू हरवला, ठीक आहे? किंवा जर समजा पकडून त्याला इमॅजिन करा की एक पर्सन आहे त्याचा मुलगा हरवला, ठीक आहे? त्याचा मुलगा हरवला, त्याने काय केलं, त्याचे पोस्टर छापले. कुठे छापले? वेगवेगळ्या भिंतीवरती. आणि जो कोण पर्सन आणून देईल त्या पर्सनला 1 लाख रुपये भेटतील. किती लाख भेटतील? 1 लाख, ठीक आहे? आणि तो मुलगा जो होता ना तो 10 वर्षाचा होता. किती वर्षाचा होता? 10 वर्षाचा. आता पॉइंट हा आहे, तो मुलगा जो 10 वर्षाचा जो आहे
तो मुलगा मला भेटला. त्या मुलाला मी विचारलं, बाळा तुझं नाव काय? त्याने नाव सांगितलं, त्याला ऍड्रेस सांगितला. पण त्याच्या वडिलांनी ती जी ऑफर दिली ना 1 लाखाची, ती ऑफर दिली आहे ती मला माहिती नव्हती. त्याने मला नाव सांगितलं, त्याने मला ऍड्रेस सांगितलं, मी त्याला ट्रेनमधून घेऊन आलो, त्याच्या घरी घेऊन आलो. त्याच्या घरी घेऊन आलो, हा तुमचा मुलगा ना? ते बोलले, खुश झाले, हा हा आमचाच मुलगा. घेतलं त्याला जवळ, घेतलं आणि मी चहा पाणी पिली तिकडे, आणि त्याच्यानंतर टाटा बाय बाय बाहेर निघालो. बाहेर निघाल्यानंतर मला पोस्टर दिसले, अरे ज्या मुलाला मी ठेवलं तिकडे त्या मुलाच्या पाठीमागे किती लाख रुपीज होते? 1 लाख रुपीज होते. आता मला सांगा, मी परत रिटर्न बॅक धावत धावत तिकडे गेलो आणि त्यांना विचार, ओ 1 लाख रुपये द्या. तर ते काय बोलणार, ते मला 1 लाख रुपये देणार का? नाही देणार. कारण का? तुम्हाला माहितीच नव्हतं. तुम्ही कधी मागायला पाहिजे होते ते 1 लाख? जेव्हा मुलाला घेऊन आलेलात ना, तेव्हा मागायला पाहिजे, अर्ध्या तासापूर्वी. आता अर्ध्या तासानंतर तुम्ही पूर्णपणे, तुम्हाला माहितीच नव्हतं, तर ती ऑफर तुम्ही एक्सेप्ट केली नाही. मग मी कोर्टात केस पण नाही करू शकत त्या 1 लाखसाठी. पण जर समजा मी त्याच वेळी सांगितलं असतं मुलाला घेऊन आलो, मला माझे 1 लाख द्या, त्याच वेळी घेऊन गेलो असतो, तर काही प्रॉब्लेम नव्हता. एक्झाम्पल कळलं? आता बघा, ते एक्झाम्पल जे खाली दिसत आहे एक्झाम्पल, ते कनेक्टेड आहे ना. अशी केस झालेली लालमान शुक्ला आणि गौरी दत्त, ठीक आहे, ही 1930 केस झालेली. आता केस बघा नीट काय सांगितलं आहे. गौरी दत्त हॅड सेड हिज मुनिम, म्हणजे मुनिम जो होता लालमान, त्याला स्वतःचा नेप्यू, नेप्यू म्हणजे काय, नातू जो मिसिंग होता, ते शोधण्यासाठी पाठवलेलं. आणि लालमान शोधायला निघाला त्या बॉयला, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ही गौरी दत्तने काय केलं, जो कोण शोधेल, म्हणजे तो मुनिम त्याचा निघाला आणि गौरी दत्तने काय केलं, ऍडव्हर्टाईज दिली न्यूजमध्ये, काय, जो कोण शोधेल त्याला काय भेटणार, रिवॉर्ड भेटणार ऑन द ग्राउंड दॅट ही हॅड एक्सेप्टेड द ऑफर. म्हणजे जो कोण शोधेल त्याला काय भेटणार, रिवॉर्ड भेटणार. डिफेंडेंट, डिफेंडेंट म्हणजे जो केस करतो त्याला बोलतात प्लेंटिव, आणि ज्याच्यावरती केला तो त्याला बोलतात डिफेंडेंट. आणि परफॉर्म द वर्क फॉर विच द रिवॉर्ड वॉज डिक्लेअर, ह्याचा अर्थ काय, जे काय काम केलंय त्याच्यासाठी जो कोण परफॉर्म करेल, म्हणजे जो मुलगा शोधून आणेल त्याला काय देणार, ती रिवॉर्ड किती देणार, 1 लाख रुपयाचा समजा. अँड इट वॉज हेल्ड दॅट, आता पुढे काय झाला सीन, लालमानला तो मुलगा भेटला, लालमान बिचारा तो मुनी जो होता तो घेऊन आला तिच्याकडे, ठीक आहे, त्याला ऑफर माहितीच नाही. आणि नंतर मग त्याला ऑफर कळली की अरे 1 लाख रुपये होते. आता स्वतःच्या मुनीमला ती बोलते की आता तुला ऑफर माहिती नव्हती ना, आता मी 1 लाख रुपये देणार नाही. त्या लालमानने केस केला त्या गौरी दत्त विरुद्ध. मग केसमध्ये काय ठरलं, केसमध्ये हे डिसिजन आलं, इट वॉज हेल्ड दॅट लालमान कॅननॉट क्लेम, म्हणजे तो पैसे मागू शकत नाही. का? बिकॉज लालमान हॅड नो नॉलेज, त्याला त्या ऑफरचं नॉलेजच नव्हतं जेव्हा त्याला बॉय भेटलेला. म्हणजे जेव्हा बॉय भेटला, मिसिंग बॉय भेटला, त्यावेळी त्याला नॉलेज असणं महत्वाचं होतं. लक्षात आलं? मग ऑफर जी असते ती त्या पर्सन पर्यंत, ज्या पर्सनने तो मुलगा आणला त्या पर्सन पर्यंत ती कम्युनिकेट व्हायला पाहिजे. आणि लॉ मध्ये नेहमी लक्षात ठेवा, मुलं काय चुकी करतात माहितीये, वट टू वर्ड पाठ करायला जातात. वट टू वर्ड मिनिंग समजू नका, कारण वट टू वर्ड गेला तर डोक्याची भजी होणार तुमच्या. मी परत बोलतोय, एवढं मोठं एक्सप्लेनेशन असणार, त्याचा मिनिंग एवढंच असणार. कन्सेप्ट समजून घ्या, कन्सेप्ट कळला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आणि लॉ मध्ये कसं असतं माहिती, आपल्या ऍक्च्युली मराठी मिडियम किंवा इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटचं कसं असतं, आपण एखादं वाक्य वाचतो ना तर तिकडे फुलस्टॉप येतो, ठीक आहे. फुलस्टॉप नॉर्मली बाकीच्या विषयामध्ये कसं असतं, 1-2 पेजेस नंतर, म्हणजे 1-2 लाईनी नंतर येतो, पेजेस नाही 1-2 लाईनी नंतर येतो, ठीक आहे, फुलस्टॉप. पण इकडे कसं असं माहिती आहे, फुलस्टॉप येतच नाही, इकडे कॉमा कॉमा असतो आणि 3-4 लाईनी एकत्र करतात, तर सगळ्याचा मिनिंग एकच असतो, पण फुकटचं ऑर करून वाढवतात. मग आपण त्याच्यामध्ये काय होतो, कन्फ्यूज होतो, मग वाचण्याचंच मन करत नाही लॉचं. अरे मी काय बोलतो ते कळलं, म्हणून बोलतो कन्सेप्ट समजून घ्या. अँड ऑफर काय व्हायला पाहिजे, मस्ट बी कम्युनिकेट. आणि जर काय डाऊट असेल बिंदास ग्रुपवरती मला विचारायचा, सर पाठवतीलच हा व्हिडिओ. पण ऑफर मस्ट बी काय व्हायला पाहिजे, त्या पर्सनपर्यंत कम्युनिकेट व्हायला पाहिजे. लक्षात आलं? ओके, पुढे जाऊया. नेक्स्ट, ऑफर मे बी कंडिशनल. ज्यावेळी एखादा ऑफर आपण करतो त्यावेळी आपण शर्ते लागू करू शकतो. मगाशीच एक्झाम्पल दिलं, मी जेव्हा रूमसाठी भाडोत्री कळतो, माझी रूम होती, मी भाड्याने शोधत होतो भाडोत्री, त्या टायमिंगला मी माझ्या एजंटला सांगून ठेवलं, त्याने 2 भाडोत्री आणले,
पण एक भाडोत्री होता तो सिगरेट जास्त प्यायचा, एक भाडोत्री ड्रिंक करायचा, जास्त ड्रिंक करायचा. मी त्याला क्लिअर कट सांगितलं की ह्याच्या पुढे मला जे ड्रिंक करतात किंवा जे असे लोक आहेत ना ते लोक अडूच नको. माझी कंडिशन आहे, कंपल्सरी आहे की ड्रिंक स्मोकर नाही पाहिजे, बाकी कोण पण आण, किंवा असं मी कंडिशन ठेवले. फॅमिली पर्सनच पाहिजे, ज्याची वाईफ आहे मुलं आहेत तेच पर्सन पाहिजे, दुसरा कोणी नको. मग ही मी काय लावली बानो, ऑफर करताना काय लावली, कंडिशन लावली. कंडिशन म्हणजे काय, शर्ते लागू बोलतात ना आपण, मग कंडिशन बघा लिहिलंय, वेन बट वेन द कंडिशनल, कंडिशन मस्ट बी क्लिअरली काय असायला पाहिजे, क्लिअरली माहिती असायला पाहिजे. म्हणजे ऑफर जेव्हा करताना कंडिशनल जी असते ती क्लिअरली कम्युनिकेट व्हायला पाहिजे. एक एक्झाम्पल देऊन सांगतो तुम्हाला, हे बघा एक्झाम्पल, इकडे 10% डिस्काउंट दिसतोय, HDFC बँकचा फ्लिपकार्टची ऑफर आहे बघा, किती 10 ते 14 ऑक्टोबर मध्ये किती पर्सेंट डिस्काउंट आहे तुम्हाला, 10% डिस्काउंट आहे. कशावरती, डेबिट कार्डवरती, HDFC. त्याच्यामध्ये शर्ती असतात, अटी असतात, नियम असतात, माहिती आहे तुम्हाला. म्हणजे 10% डिस्काउंट म्हणजे काय, तुम्ही 1 लाखाचा गुड्स घेतल्यानंतर 10,000 डिस्काउंट नाही भेटणार. त्याच्यामध्ये काय असतं माहिती आहे, एक तर 10% डिस्काउंट किंवा मॅक्सिमम डिस्काउंट जास्तीत जास्त 2,000 असं लिहितात तिकडे, म्हणजे 2,000 वरती ते डिस्काउंट देणार नाही. कळलं का? बघा हे अमेझॉन, अमेझॉन वरती पण असं असतं, 29 ते 4 सप्टेंबर 4 ऑक्टोबर पर्यंत ऑफर, पण कंडिशन अप्लाय. ज्या डिस्काउंट देतात ना ते लोक काही ना काही कंडिशन टाकतात, नाही तर कोण पण काय करेल, 1 लाखाचा गुड्स घेईल आणि 10,000 डायरेक्ट डिस्काउंट मारेल, असं नाही चालत. त्याला डिस्काउंट किती भेटणार, 2,000, त्याचे 10% 10,000 येऊ दे. कळलं का? पण तरी पण तिकडे काय लिहिलंय, एक तर तुम्हाला 10% डिस्काउंट भेटणार, नाहीतर तुम्हाला 2,000 काय भेटणार, डिस्काउंट जास्ती जास्त भेटणार, विच एवर इज लोअर. कळलं का? हे शाणे असतात, कंडिशन अप्लाय. मग ज्यावेळी ऑफर करतात त्या टाइमला कंडिशन असते, शर्ते लागू असतात, त्याच्यानुसारच जावं लागतं. सो ऑफर मे बी काय असू शकते, कंडिशनल असू शकते. नेक्स्ट वाला पॉईंट, नेक्स्ट वाला पॉइंट कोणता आहे बघा, द ऑफर इज जस्ट रेडी टू बी एक्सेप्टेड बाय अदर. ऑफर अशी असायला पाहिजे जी लोकांनी काय करायला पाहिजे, एक्सेप्ट करायला पाहिजे, म्हणजे कोणी पण एक्सेप्ट करू शकतो. एक एक्झाम्पल देऊ शकतो, कधी कधी ना लेक्चरमध्ये ज्यावेळी मी शिकवतो ना, तर एखादा पॉइंट येतो आणि त्या पॉइंटवरती मी ऑलरेडी एक्सप्लेनेशन 3-4 लेक्चर पूर्वी केलंय, तर मग मी काय करतो माहिती आहे, मी सरळ सरळ काय करतो, मी सांगतो की हा पॉईंटचं मला एक्सप्लेनेशन कोण सांगेल. मग मुलं ट्राय करतात, मुलं पहिली ट्राय नाही करत, हा मुलं शाणी आहेत, कशाला फुकटचं एक्सप्लेनेशन विचारत आहे असं विचारतो. नंतर मी काय करतो, मी शाणा आहे, 20 रुपये काढतो, 50 रुपये काढतो. जो कोण याचं पॉईंटचं एक्सप्लेनेशन सांगेल त्याला माझ्यातर्फे 50 रुपीज. लगेच मुलं शाणी, मुलं काय करतात, त्या 50 रुपीजसाठी सगळे लोक अर्थ लावायचे, 2 लोक एकत्र मिळून अर्थ लावतात. आणि जो कोण तो पर्सन ऑफर जी दिली आहे तो मला एक्सप्लेनेशन सांगतो त्या गोष्टीचं, मी त्याला 50 रुपये काढून देतो. मग आता जो कोण बोललो, जो कोण म्हणजे आता मला नाही माहिती कोण आन्सर देईल, कळलं का, तुमच्यापैकी जो कोण आन्सर देईल. मग जेव्हा आपले लेक्चर्स असणार किंवा ऑफलाईन जेव्हा लेक्चर्स असणार त्या टायमिंगला आपण अशा वेगवेगळे ऑफर करतो आणि ते तुम्ही लोकांनी एक्सेप्ट करायला पाहिजे. आता पैसे नसते ना तर कदाचित कोण बोलला असेल, तुम्हीच सांगा, तुम्हीच हे करा, आम्हाला काय करायचं आहे, असे पण मुलं बोलतात. पण आपल्याला कसं आहे, आपल्याला मुलं जेवढं लाईव्ह लेक्चर असतो ना, मुलं जेव्हा बोलतात ना, आणि लाईव्ह लेक्चर फक्त मी बोलतो प्रवचन देतोय आणि तुम्ही ऐकता असं नको आहे, तुम्ही पण बोला लेक्चरमध्ये, तुम्ही पण डाऊट विचारा, मग तेव्हा मजा येते. तो ऑफर काय करायला पाहिजे, लोकांनी काय करायला पाहिजे, एक्सेप्ट करायला पाहिजे. बघा लिहिलंय, द पर्सन मेकिंग द ऑफर इज बाउंड बाय दॅट ऑफर, म्हणजे कंपल्सरी करायला पाहिजे, ॲज सून ॲज एक्सेप्टेड बाय अदर, म्हणजे बाकीचे लोक पण काय करा, एक्सेप्ट करणार. He does not reserve to do further act before being bound by that offer. म्हणजे काय, त्याला दुसरं काय करण्याची गरज पडायला नाही पाहिजे. मी असं करू शकतो का, आता जर समजा एखादा डब्बू मुलाला, म्हणजे तो अजिबात हुशार नाही आहे, त्या पर्सनला त्या क्वेश्चनचा आन्सर येतोय आणि त्याने हात वरती केला, मी त्याला म्हणलं तू कसला आन्सर येतो, तर चल तू नको आन्सर देऊ, काय कामाचा नाही तू, मग हे बरोबर आहे की चुकीचं आहे, हे चुकीचं आहे बाळा. मग का, प्रत्येकाला रिझर्व, म्हणजे तो एक राईट आहे प्रत्येकाला ऑफर एक्सेप्ट करण्याचा, आणि ऑफर कोण पण एक्सेप्ट करू शकतो. कदाचित काय माहिती, त्या पर्सनचं पण उत्तर राईट असू शकतो, तो पर्सनचं पण डोकं चालू शकतो आणि 50 रुपये जिंकू शकतो, भरोसा काय. तो ऑफर एक्सेप्टेड कशामध्ये असायला पाहिजे, कॉन्ट्रॅक्टमध्ये असायला पाहिजे. मग आता बघा, जॉब ऑफर करतात माहिती आहे, जॉब ऑफर. आता बघा, एक अजून एक एक्झाम्पल देऊ शकतो तुम्हाला,
जेव्हा जॉब ऑफर करतात, समजा एक पाच पोस्ट आहेत, किती पोस्ट आहेत, पाच पाच पोस्टसाठी 100 लोक आले इंटरव्ह्यू देतात, पण त्या लोकांची ऑलरेडी सेटिंग ठरलेली आहे की ह्या पाच लोकांनाच काय द्यायचं, जॉब द्यायचा आहे. मग मला सांगा हे राईट आहे की रॉंग आहे? रॉंग आहे बा, कळलं काय? मग ऑफर अशी असते का म्हणे? ऑफर कशी असायला पाहिजे? जो चांगला इंटरव्ह्यू देईल, जो क्वालिफाईड जास्त असेल त्याला भेटायला पाहिजे. ही सेटिंग लागून जॉब भेटतात ना, ते चुकीचे आहे. मग हे ऑफरमध्ये येणार नाही, कोण पण असू शकतो तो. मग बघा, जॉब ऑफर ऍक्सेप्ट करताना सेटिंग लागता कामा नये, लक्षात आलं का? तो ठरवणार तुम्हाला राईट द्यायचं आहे की रॉंग द्यायचं आहे हे तो ठरवणार, पण त्याने कशाच्या बेसिसवरती ठरवायला पाहिजे? तुमचं इंटरव्ह्यू स्किल, क्वालिफिकेशन आहे त्या बेसिसवरती ठरवायला पाहिजे. त्याने ह्या बेसिसवरती ठरवता कामा नये तू कोणत्या कास्ट आहे. कधी कधी असं पण होतं, बाबा तू ह्या कास्ट आहे ना तरच आम्ही तुम्हाला जॉब देणार, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे पूर्णपणे. तर आमचा बॉस त्या कास्ट आहे. मग जैन पर्सन असेल तर आम्ही जैन लोकांनाच जॉब देणार, मग ते रॉंग आहे ना. गुजराती असेल तर गुजराती पर्सनला जॉब देणार, मराठी असेल तर मराठीत लोकांना जॉब देणार, हे रॉंग आहे. कसं आहे, कास्ट वरून नसतं, क्वालिफिकेशन बघा, कॅपॅसिटी बघा, त्याच्यानुसार काय करा, त्याला ऍक्सेप्ट करा किंवा रिजेक्ट करा. पैसे तर अजिबात खायचे नाही. मग ऑफर कशी असायला पाहिजे? जस्ट रेडी टू ऍक्सेप्टेड बाय अदर. लक्षात आलं? ओके, नेक्स्ट नेक्स्ट वाला पॉइंट. हा जो पॉइंट आहे तो संपला ऑलमोस्ट. 9 पॉइंट होते ह्याच्यामध्ये, 9 पॉईंटमध्ये, सॉरी 8 पॉईंट होते बाळांनो. हे आटीच्या आटी पॉईंट जे आहेत ते लक्षात ठेवायचं. क्वेश्चन परत एकदा सांगतो, ते कन्सेप्ट क्लिअर करतो. एक मिनिट, पहिल्यापासून घेऊया, एकदा रिवाइज करूया आपण. हा पहिला पॉईंट, ऑफर कसा असायला पाहिजे? रिक्वेस्ट फॉर्म मध्ये असायला पाहिजे. स्क्रीनशॉट पण तुम्ही काढू शकता, मग ते बरं पडेल. आणि आपण नोट्स वापरतो, ती नोट्स मी पुढच्या लेक्चरला सांगेन कोणती नोट्स वापरायची ती. ऑफर इज ऑलवेज इन द फॉर्म ऑफ रिक्वेस्ट, ठीक आहे. क्वेश्चनचं नाव काय आहे ते बघा पहिलं. ती क्वेश्चनचं नाव हे रेडमध्ये दिसतंय, हे क्वेश्चन आहे आपला. इकडनं पहिला पॉईंट स्टार्ट झाला ब्लॅकमध्ये. मग एसेन्शियल फॉर व्हॅलिड प्रपोजल, म्हणजे प्रपोजल जेवी असतं ते एसेन्शियल कसं असतं ते लिहिलंय. फर्स्टवाला पॉईंट काय लिहिलाय? ऑफर नेहमी कशामध्ये असायला पाहिजे? रिक्वेस्टमध्ये असायला पाहिजे. आणि आपण रिक्वेस्टमध्ये असायला पाहिजे. नेक्स्टवाला पार्ट कोणता सांगितलं बघा? सेकंडवाला पॉईंट लीगल रिलेशन असायला पाहिजे. ते आठवतंय, डिनरसाठी बोलवतात. एक्झाम्पल बघा, डिनरसाठी बोलवतात आणि ती आली नाही तर तो केस फाईल करतो. थर्डवाला पॉईंट कोणता बघा? ऑफर कशी असायला पाहिजे? डेफिनेट, म्हणजे फिक्स असायला पाहिजे. काही पण ऑफर असता का म्हणे, मग ते बोललेलं आठवतं, त्याला कन्फ्यूज करा, तू वरून उडी घाल किंवा चांद तारे घेऊन ये, मग ती ऑफर चुकीची आहे, मग मी तुझ्यासोबत डिनरला येईन, हे चुकीचं आहे. मग ऑफर कशी नॉर्मल असायला पाहिजे, काही पण ऑफर असतं का मा नाही. ऑफर स्पेसिफिक असू शकते. स्पेसिफिक म्हणजे हाच पर्सन पाहिजे, ह्याचा कोण नाही पाहिजे आपल्याला, ह्याचा कोण नाही पाहिजे, ह्याचा डुप्लिकेट पर्सन नाही पाहिजे. आणि ऑफर कशी असू शकते? जनरल ऑफर पण असू शकते. जो कोण या पर्सनला शोधेल त्याला किती रुपयाचा इनाम भेटेल? 1 लाख रुपयेचा इनाम भेटेल. तर ती जनरल ऑफर झाली. नेक्स्ट वाला पॉइंट, ऑफर कॅन बी एक्सप्रेस, म्हणजे ऑफर जी असते ती शो करायची असते, तुम्हाला कळायला पाहिजे. इम्प्लाय, इम्प्लाय म्हणजे लागू व्हायला पाहिजे. एक्झाम्पल बघा, कळेल तुम्हाला. हे ट्रेनचं एक्झाम्पल दिलं, मालाड टू चर्चगेट. मग मालाडच्या पुढे नाही जायचं. आणि ते व्हॅलिडिटी बघा. त्याच्यानंतर सेकंड ऑफर, सेकंड ऑफर म्हणजे तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाताय तर रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला माहिती असायला पाहिजे की तुम्हाला बिल किती पे करायचं आहे. मग ते कन्सिडर करतात की तुम्ही बिल पे करणार. नेक्स्ट, ऑफर काय व्हायला पाहिजे? कम्युनिकेट व्हायला पाहिजे. आठवत आहे फेमस के लालबान शुक्ला गौरी दत्त, त्याचा नातू हरवलेला तो त्याचा मुनीमने शोधून काढला. पण मुनीम ज्यावेळी शोधून काढला तर त्याला माहिती नव्हतं की त्याच्यात ती प्राईज लावलंय, मग तो पैसे मागू शकत नाही. ऑफर त्याच्या डोक्यात असायला पाहिजे, कम्युनिकेट व्हायला पाहिजे. नेक्स्ट वाला पॉईंट, ऑफर कशी असायला पाहिजे? कंडिशनल. कंडिशनल म्हणजे काय काय लोक शर्त लावतात, ऑफर लावताना शर्त लावतात. कधी कधी भरपूर वेळा अशी पण शर्त पाहिली असेल ना तुम्ही, की एखादा मुलीचा पप्पा जो आहे तो काय बोलतो, की जर समजा कोणाला बोलतो, त्या मुलीच्या प्रियकराला बोलतो किंवा त्या पर्सनला बोलतो, बॉयफ्रेंडला बोलतो, जर समजा माझ्या मुलीशी लग्न करायचं आहे तर कंपल्सरी तू एक काम कर, 5 वर्षाचा टाइम घे, 5 वर्षात मुंबईमध्ये घर घे, तरच मी माझ्या मुलीचा हात तुझ्या हातात देईन बिनशर्त. तो बोलला ठीक आहे. मग त्याला बोलतात कंडिशन, ठीक आहे. इकडे पण मी तुम्हाला सांगितलेलं काय लावलेलं, बँकेचे ऑफर असतात, फ्लिपकार्टचे ऑफर असतात, अमेझॉनचे ऑफर असतात, आणि त्याच्यासाठी कंडिशन अप्लाय असतात, ठीक आहे. नेक्स्ट वाला, ऑफर रेडी व्हायला पाहिजे, जस्ट रेडी, आणि कोण पण ऍक्सेप्ट करायला पाहिजे. जॉब ऑफर, आता याच्यामध्ये चिटिंग असतं का म्हणे?
मिली बघत ना सर असता का मरे, मग कोणाला पण आपण जॉब देऊ शकतो. तुम्ही जॉब ऑफर करताय ना लोकांना, मग सेटिंग लावून कोणाला जॉब देऊ नका, कास्ट वरून कोणाला जॉब देऊ नका, त्याची क्वालिफिकेशन बघा, जो चांगला केपेबल असेल त्याला जॉब द्या. कळले सगळ्या लोकांना 8 पॉईंट? लक्षात आले, समजलं सगळ्या लोकांना? ओके, आता हे 8 पॉईंट जे आहेत ते 8 पॉईंट महत्वाचे आहेत. एवढेच पॉईंट आहेत बाळांनो. आपण उद्या म्हणजे नेक्स्ट लेक्चर आपला लॉचा असेल, आणि तो लॉच्या लेक्चरमध्ये ऍक्सेप्टन्सवरून भरपूर सारे पॉईंट रिलेटेड असणार, ते आपल्याला बघायचे. समजलं सगळ्यांना? लक्षात आलं? ओके, चलो, थँक्यू. Around my room, my world's so bright, it's hard to breathe, but that's alright.